आज छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मंडल आयोगावरून जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावं अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते छगन भुजबळ यांनी केलं. खरं तर आपण बघितलं तर मराठा आरक्षणावरून गेले कित्येक वेळा मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हे एकमेकांच्या विरोधात भिडलेले होते आणि तेच आज पुन्हा पाहायला मिळालं. खर तर ओबीसी एल्गार मेळावा छगन भुजबळ काढणार आहेत, त्या संदर्भात ओबीसी नेत्यांच्या गाठीभेटी किंवा बैठका होत आहेत आणि त्या बैठका होत असतानाच मनोज जरांगे पाटील हे सुद्धा जालन्याला अंतरवाली सराटी इथे गेल्यानंतर काल ते रायगडला गेले. तिथं त्यांनी शिवाजी महाराजांच्या दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी आज पुण्यात गेले. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जे छगन भुजबळ यांनी जे आव्हान केलेलं आहे जरांगे पाटलांना त्या आव्हानाला सुद्धा जरांगे पाटील यांनी जे आहे ते उत्तर दिलेलं आहे. आपण जर बघितलं तर छगन भुजबळ नेमके काय काय म्हणाले आहेत. छगन भुजबळांनी असं सांगितलंय की मनोज जरांगे पाटील यांना लाख आणि कोटी आहे यातला फरक कळत नाही. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी मंडळ आयोगाला आव्हान देतो. त्याचप्रमाणे छगन भुजबळांनी सरकारवर सुद्धा सरकारला सुद्धा घरचं आहेर दिलेला आहे. झुंडशाही पुढे जे आहे ते हे सरकार नमतं घेत आहे आणि बॅकडोर एंट्री देऊन मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसवत आहे अशा प्रकारचा थेट आरोप जो आहे किंवा एक प्रकारे घरचा आहेर छगन भुजबळ यांनी आज सरकारला दिलेला आहे. त्याचप्रमाणे जरांगे हे आहेत ते फक्त एका मराठा जाती पुरते लढत आहेत, परंतु मी मात्र माझ्या संपूर्ण ओबीसी समाजासाठी एका वर्गासाठी लढतो आहे. मला पदाची कसली अपेक्षा नाही, मी मात्र ओबीसींसाठी लढत राहणार. त्याचप्रमाणे गावागावात जो आहे तो उन्माद केला जातोय, उत्सव सुरू आहे. मराठ्यांना वाटतंय की आरक्षण दिलेलं आहे, प्रमाणपत्र मिळणार आहे, परंतु असं काही नाही आहे अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी याला उत्तर देताना पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं आहे की मला कोणालाही आव्हान द्यायचं नाहीये, परंतु जे छगन भुजबळ मला आव्हान देत आहेत त्यांनी आधी मी त्यांना आव्हान दिलेलं होतं की धनगर आरक्षणाबाबतीत तुमची भूमिका काय आहे त्या संबंधित तुम्ही बोला. त्याचप्रमाणे छगन भुजबळांना मनोज जरांगे पाटील असंही म्हटले की छगन भुजबळ जे आहेत ते आता म्हातारे झालेले आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. खरं तर ज्या लेकरांच्या तोंडातला घास काढून घेऊ नका, अशा प्रकारचं कुठलंही आव्हान देऊ नका आणि जर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर मी जे तुम्हाला आव्हान दिलं होतं धनगर आरक्षणाच्या बाबतीत त्या बाबतीत काय झालं आपण आपण सांगा. दोघेही नेते काय म्हणालेत आपण पाहूयात. ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे, स्पष्टपणे दिसत आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत आहे आता, कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोर एंट्रीने. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या, ते वेगळं द्या. त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे, काम सुरू झालेलं आहे, ते क्युरेटिव पिटिशन करतात ते द्या. परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे. परत त्यांचे सगळे सोयरीने आमकणी तमक, त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे. मग आम्हाला दुसरा पर्याय काय? पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं, कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं, लोकांची जागृती करत रॅली आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं, लोकशाही ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या ह्या होत असणाऱ्या या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुधं आम्ही वापरतो, ते वापरणार. त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये. पण जरांगे पाटलांनी पुन्हा एका आंदोलन उपोषणचा इशारा दिलेला आहे, सरकार कुठेतरी ते ठीक आहे. आता त्यांचं काय, आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील, मध्यस्थ असतील, मंत्री असतील, ताबडतोब जातील, त्या गाड्या बिड्या तयार होत असतील, इमिजिएट जातील, त्याची काही काळजी करू नका तुम्ही. तिकडे ताबडतोब जाणार आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील.
मुख्यमंत्र्यांनी सगळं केल्यानंतर म्हणलं द्या ना, त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय. आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना, 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते, ते बघितलं सगळ्यांनी 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे, त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी. आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव, त्याची हिंमत असेल तर. माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना. पण गावागावामध्ये गेले 3-4 दिवस जे आहे जो उन्मादी उत्सव सुरू आहे, उन्मादी उत्सव 3-3 वाजेपर्यंत DJ नाच करायचा, जिथे OBC घरं आहेत त्यांना त्रास द्यायचा, हा प्रकार जो आहे आता गावागावातून सुरू झालेला. दुर्दैवाने ते काही 1-2 ठिकाणचे अशी प्रकरण माझ्याकडे कोणीतरी सांगितली की जिथे 2 घरं आहेत, 1 घर आहे OBCचं, ते गावच सोडत आहेत. आज खालपर्यंत जे आहेत ना ही परिस्थिती. ठीक आहे, आम्ही भाषण करतो, आम्ही रॅलीज करतो, ते ठीक. परंतु ज्या वेळेला हा विजयी उन्माद की आम्ही जिंकलो, आम्ही मिळून आलो मुंबईवरून सगळं आरक्षण आमचं झालं, आणि त्याचा जो उन्मादी उत्सव, दुसरा उत्सव नाही, उत्सव साजरा करायला कोणाची ना नाही, उन्माद. आणि तो OBCच्या विरुद्ध शिवी गाळ देत DJ सुद्धा माझ्या मला शिवी गाळ देत गाणी, हे सगळं आम्ही पाहतो आहोत. पिढ्याना पिढ्या परंपरेनुसार लग्नाच्या सुरुदेखील जुळतात ते सगळे सोयरे. त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या मराठा बांधवांची नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावरती देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडच्या संख्येने गेला आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश 27 जानेवारीला मुंबईच्या विषयावरच काढला. मुंबईत जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली. हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा 70-75 वर्षातला पहिला मोठा कायदा आहे. आणि मराठ्यांच्या पोरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार, अन्यथांनी शांततेत आरक्षण घेऊनच येणार. कायदा कायद्याचा अध्यादेश झाला, अधिसूचना निघाली, म्हणजे आरक्षण घेऊन आले. आता येत्या 15 दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण मिळणार. हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय. याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुलाल उचलून साजरी केली. आता आणखीन एक महादिवाळी होणार आहे. त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांचे की महाराष्ट्रात महादिवाळी. आणि आम्ही म्हणतो तसं करतो त्या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल की प्रचंड मोठी विजय सभा त्यानंतर होणार. मी ज्यांचा उल्लेख केला ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन बंद करून तुम्ही दाखवा दाखवत आव्हान, हे कृती आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. आणि माझी त्यांना पुन्हा विनंती एक वयानं मथरा माणूस म्हणून त्यांनी अशी चॅलेंज देऊ नये, कारण मंडल कमिशन स्वीकारलं नाही ना आम्हाला गोरगरीबात वाटलं नाही काय, कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे नाही करायचे, कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही आम्हाला नाही वाटलं करायचं. गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओडिशा बांधवांना त्याला एकदा समजून सांगतो तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलो. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्या त्याचे. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं OBC बांधवाचे त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलच मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही तर आपण बघितलं मराठ्यांना OBCतून आरक्षण देण्याचा मुद्दा, त्याचप्रमाणे मंडल आयोगाचा जो मुद्दा आहे त्या दोन्ही मुद्द्यावरती छगन भुजबळ आणि मनोज जरांगे आज पुन्हा भिडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं की जेव्हा छगन भुजबळ असं म्हणाले की OBCं विरोधात गावागावात जो आहे तो उन्माद केला जातोय, DJ लावून नाचली जात आहेत,
या डी जे लावून नाचल्यानंतर जे गाणी लावली जाते त्याच्यातून मला सुद्धा शिवीगाळ केला जातोय. त्यानंतर मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की छगन भुजबळांना गावाकडचं काही माहीत नाहीये, आम्ही जे आहे ओबीसी आणि मराठा गावात एकमेकांसोबत प्रेमाने नांदत आहोत, कुठे लग्नाला जायचं असेल तर आम्ही सुद्धा सोबत जात आहोत. एकंदरीतच जे मनोज जरांगे पाटील यांना छगन भुजबळांनी आव्हान दिलेलं होतं त्याला कुठेतरी छगन भुजबळ यांच्याकडनं ते आव्हान न देता मी जे आव्हान दिलं होतं छगन भुजबळांना धनगर आरक्षणाच्या बाबतीत बाजू घेण्याचं, त्या आरक्षणावरती बोलण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जे एक प्रकारे प्रति आव्हान जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना केलेलं आहे. खरं तर 3 फेब्रुवारीला जो आहे ओबीसी एल्गार मेळावा अहमदनगरमध्ये सभा होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आज सुद्धा असं सांगितलंय की जर सरकारने जी अधिसूचना काढलेली आहे त्या संदर्भात जर कायदा केला नाही तर 10 फेब्रुवारीपासून जे आहे ते मी उपोषण करेल, त्याचप्रमाणे पुन्हा मी मुंबईच्या दिशेने सुद्धा येऊ शकतो असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ जे राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत ते एकीकडनं सरकारला घरचा आहेर देत असताना आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं जे हत्यार आहे ते उपसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे सरकार आता या बाबतीत काय निर्णय घेतं आणि येत्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यामध्ये काही वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल.